हाय फ्रेंड्स, मी समीर सावंत। पावसाळा सुरू झाला आहे, निसर्ग कसा बहरून निघाला आहे आणि याच पावसाळ्यात वेध लागतात ते अनेकांना ट्रेकिंगचे। काळाक भिन्न सह्याद्री आपल्याला खुणावत असतो, तिथले गडकोट तिकडच्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या लेणी या आपल्याला खुणावत असतात आणि मग जी ट्रेकर्सची एक परंपरा सुरू होते आणि ट्रेकर्सना या वेध लागतात आणि ते या गडकोटांना भेट देतात। मात्र टेक केअर ट्रेकर हा प्रोग्राम आम्ही घेऊन आलो आहे, कारण अनेकदा आपण बघितलं की या ट्रेकिंगमध्ये निष्काळजीपणामुळे अतिसाहसामुळे अनेक अपघात घडताना दिसतात आणि यामुळेच आम्ही आवाहन करतो आहे की तुम्ही काळजी घ्या टेक केअर ट्रेकर या प्रोग्राममधून। पावसाळ्यानंतर सर्वजण निघतात ते ट्रेकिंगला, कारण हा सह्याद्री आपल्याला खुणावत असतो। अनेक ग्रुप जे असतात ते ट्रेकिंगसाठी बाहेर पडतात आणि या ग्रुपमध्ये तरुणांची संख्या जी असते ती सर्वात मोठी असते, पण ट्रेकिंग करताना निष्काळजीपणा जो आहे तो जीवावर बेतू शकतो हे दाखवणाऱ्या काही घटना गेल्या काही दिवसात घडल्या आहेत। पहिली घटना आहे ती म्हणजे रायगडजवळच्या नेरळजवळच्या पेप किल्ल्यावरची। 9 जुलैला 300 फूट खोल दरीत दोघं जण पडले। रिया शहा आणि कॅम्पचा आयोजक हर्षल होरा हे दोघं पाय घसरल्यानं या दरीत कोसळले होते, पण खोपोलीमधले यशवंती हायकर्स नावाचा जो ग्रुप आहे हा ग्रुप या दोघांच्या मदतीला धावून आला। 4 तासांच्या अथक परिश्रमानंतर या खोल दरीतून या दोघांना त्यांनी सुखरूप बाहेर काढलं। सुरक्षेच्या साधनाचा वापर न करता किल्ल्यावर ट्रेकिंग करणं किती धोकादायक आहे हे या घटनेतून दिसून आलं। तर दुसरी घटना आहे रायगडच्या माणगाव तालुक्यातली। देवकुंड धबधबा 9 जुलैला पाण्यात दोघं जण वाहून गेले। हे दोघंही जण होते ते पुण्याचे होते। 25 जूनलाही देवकुंड धबधब्यात असाच प्रसंग ओढवला होता, मात्र पोलिसांच्या मदतीनं या 55 विद्यार्थ्यांचे जे अडकले होते त्यांची सुटका करण्यात आली होती। आणि तिसरं दृश्य जे दाखवतो आहे ते आहे पानवलच्या रत्नागिरीच्या धबधब्यातलं। इथं अतिउत्साह आणि अतिसाहस कसं जीवावर बेतू शकतं याचंच हे जिवंत दृश्य की आपण बघू शकतो की एक तरुण जो आहे तो या धबधब्यावरून म्हणजे जीवाची पर्वा न करता या धबधब्यात त्यानं उडी घेतली आहे। त्याचं नशीब बलवत्तर म्हणून तो या उडी घेतल्यानंतरही सुखरूप वाचल्या, त्याला फक्त जखमीवर निभावलंय। मात्र ही 3 दृश्य आहेत की अतिउत्साह किंवा ट्रेकिंग करताना काळजी न घेतल्याचा जे काही परिणाम आहेत किंवा आपण जे साधनं अपुरी साधनं घेऊन जातो, आपल्याला कोणतीही तांत्रिक तिथे माहिती नसते किंवा आपला कोणताही अनुभव नसतो आणि या अनुभवाच्या नसतानाही आपण फक्त उत्साहाच्या भरात फक्त पॅशन नाही तर फॅशन म्हणून ट्रेकिंगसाठी जातो आणि तिथंही आपला जो जीव आहे तो धोक्यात येऊ शकतो। तर टेक केअर ट्रेकर हा विशेष कार्यक्रम आपण घेऊन आलो आहे, कारण आम्हाला ट्रेकर्सना हेच सांगायचं आहे की तुम्ही ट्रेकिंग करताना आवश्यक ती काळजी घ्या, निसर्गाचा आनंद लुटा, पण आपला जो जीव आहे तो महत्त्वाचा आहे, लाईक्सपेक्षा लाईफ जे आहे ते महत्त्वाचे आहे। आणि यासाठीच स्टुडिओत आम्ही आमंत्रित केलेलं आहे यशवंती हायकर्स जे ग्रुपचे लीडर आहेत, अध्यक्ष आहेत गुरुनाथ साठेलकर यांना। त्यांच्यासोबत आहे स्वास्थ्यरंग गडभेट या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जे स्वतः डॉक्टर आहेत, डॉक्टर तेजस लोखंडे, आणि पुण्याच्या स्टुडिओतून आहेत, मी त्यांची खरं तर ओळख करून द्यायला नको, गिरीप्रेमीचे जे अध्यक्ष आहेत उमेश झिरपे, ज्याने थेट हिमालयाला साथ घातली, ज्याने थेट एव्हरेस्टवर चढाई केली असे उमेश झिरपे, ह्या तिघांचंही स्वागत। मी पहिल्यांदा गुरुनाथ साठेलकर यांच्याकडे जातो, कारण पेप किल्ल्यावर तुम्ही जी कामगिरी केलीत मग ह्या दृश्याने किंवा आपण बातमी सांगूनसुद्धा हा जो थरार होता किंवा 300 फूट खोल दरीतून त्यांची जी सुटका केली हा शब्दशः अनुभव जो होता तो तुम्ही प्रत्यक्ष त्या खोल दरीत उतरला आणि या दोघांची सुटका केली, हा अनुभव नेमका काय होता, हा थरार नेमका काय होता, या दोघांची सुटका तुम्ही कशी केली आणि त्या दोघं कोणत्या परिस्थितीत होते? 3:05 मला एक कॉल आला, आमचा एक अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी नावाचा कॉल आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे सोशल मीडियावर, त्या माध्यमातून आम्हाला कॉल आल्यानंतर आम्ही तत्काळ त्या ठिकाणी काय करावं लागेल, कोणाची मदत घ्यावी लागेल याचा अंदाज घेतला। आमच्या ग्रुपचे एक सदस्य संदीप पाटील त्यांना कळवलं, त्यांनी लगेचच यशवंती हायकर्स नावाचा आमचा जो एक पार्ट आहे आणि ते या अशाच मोहिमेमध्ये सहभागी होतात त्या लोकांना आम्ही कॉल केल्यानंतर त्यांनी सर्व संसाधनांसह आम्ही ॲम्ब्युलन्ससह आमचे 2 ॲम्ब्युलन्स आणि बाकी गाड्या यांच्यासह त्या ठिकाणी दाखल झालो। नेरळ पोलीस स्टेशन
तहसीलदार कर्जत या माध्यमातून आम्हाला तिकडं आपल्याला सांगत होते कुठं जायचं आहे, त्यां त्या त्या ठिकाणी जिथं जायचं आहे त्या ठिकाणी त्यांची माणसं उभी केली होती आणि तशा पद्धतीने आम्हाला फॉलोअप होत होता. आणि जवळजवळ आम्ही एवढे जाणकार असून त्या ठिकाणी जात असून देखील आम्हाला जाण्यासाठी अनेक कष्ट येत होते, परंतु ही म्हणजे नवोदित मुलं आहे, जे तरुण आहेत ज्यांना ॲक्च्युली ट्रॅकिंगची कल्पना नसते, ती मुलं या ठिकाणी कसा तो ॲडव्हेंचर्स किंवा तुम्ही म्हणतात ते फॅशन पॅशनऐवजी फॅशन अनुभवण्यासाठी जात आहेत. आम्ही स्वतःच एक वेगळा अनुभव घेत होतो आणि आम्ही त्या ठिकाणी पोचलो. तिथे नेमकी परिस्थिती काय होती, म्हणजे त्याच्या सुटकेसाठी तुम्ही प्रयत्न कसे केले, आणि ही जी मुलगी दरीत कोसळली होती ती 300 फूट खोल दरीत कोसळली होती, त्याचबरोबर त्यांचा जो ट्रेकचा जो ग्रुप लीडर होता तो देखील तिला वाचवण्याच्या प्रयत्नात होता आणि त्या प्रयत्नात तो आणखी पुढे खोल कोसळला. म्हणजे एकंदरच यांच्याकडे साधन नव्हते का, यांच्याकडे अनुभव नव्हता का, किंवा आपण जर अपघातग्रस्त झालो तर सुटकेसाठी काय करावं याचं प्रॉपर त्यांना मार्गदर्शन नव्हतं का, अनुभव नव्हता का? खरं सांगायचं तर त्या मुलीच्या पालकाला जेव्हा आपण विचारलं, त्याची आई सांगत होती की हमको बताया गया की वो एकदम अच्छा सा एक पॅच है और वहाँ पे जाने के बाद एकदम सेफली आ जाएंगे. तेवढ्या एका जुजबी माहितीवर आईने आपल्या मुलीला सोडलेलं आहे. असं सगळ्या पालकांची स्थिती असावी कदाचित. आम्ही त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी पाहिलं तर ती मुलगी जी जात होती त्याच्याकडे कुठलेच म्हणजे संसाधन नव्हती, त्याच्याकडे ना हेल्मेट होती ना कुठले गार्ड होते, सेफ्टी बेल्ट नव्हता किंवा त्याच्याकडे काहीच नव्हतं असं म्हणायला हरकत नाही. किंबहुना फक्त एक कॅप घालायची, टी शर्ट घालायचं, 3/4 घालायची आणि शूज घालायची, एवढीच काही ती संसाधनं असतात आणि ह्यालाच ते स्वतः ट्रॅकर समजतात. ते गेले त्या ठिकाणाहून अगदी निमुळती वाट होती, पेप किल्ल्यावर थकावट झाली होती, पेप किल्ल्यावरून खाली उतरताना प्रचंड असा उतार होता, दगड मातीची वाट होती, चिखल होता, वरून पडणारा पाऊस, ती मुलगी थकली होती, त्याच्यासोबतचे सगळे थकले होते. हे होत असताना त्या मुलीचा पाय घसरला, ती खाली पडली. ती खाली पडत असताना टीम लीडरचा तो तिच्यासोबत होता त्याच्या लक्षात आलं. त्या टीम लीडरनी उडी मारताना स्वतःसोबत रोप ठेवायला हवा होता किंवा काही साधनं घ्यायला होती, त्यांनी पण ब्लाइंड उडी मारलेली आहे आणि तो त्या मुलीच्या पलीकडे जाऊन पडलेला आहे. मी जातो स्वास्थ्यरंगचे डॉक्टर तेजस लोखंडे. डॉक्टर तेजस लोखंडे हे स्वतः डॉक्टर देखील आहेत आणि स्वास्थ्यरंग गडभेट ही नावाची त्यांची संस्था आणि या संस्थेच्या माध्यमातून ते अनेक गडभेटी करत असतात. तेजस, आपण बघितलं तर प्रत्येक शनिवार रविवारी म्हणजे अशी ही फॅशनच झाली आहे की चला आपण ट्रेकला जाऊया, पावसाळा सुरू झाला आहे, मस्त निसर्ग आपला साथ जातो आहे, तिथं फोटो काढूया, हे एक फॅशनच झाले आहे का? आणि हे जे गडभेट असते या गडभेट करताना नेमकी काय काळजी घ्यावी लागते आणि ही काळजी आजकालची तरुणाई जी आहे ती तरुण पिढी जी आहे ते घेताना दिसत नाही का? निश्चितच, जसं आता तुम्ही म्हणालात की आपल्याला जो पॅशन आहे हा पॅशन प्रत्येकाने जपावा, पण तो स्वतःकडच्या आनंदासाठी पहिला हा असला हवा, असायला पाहिजे. आता बरेच जण हा सोशल कॉज जो आपण फेसबुक म्हणतो की फक्त लाईक मिळवण्यासाठी आपण हा चालला आहे किंवा माझे मित्रमैत्रिणी चालले आहेत म्हणून मीही उठायचं आणि मी त्यांच्यासोबत ट्रेकिंगला जायचं, तर हा जो एक भाग आहे हा चांगला आहे, कारण आपण नवनवीन गोष्टी आयुष्यात शिकायला हवं, पण त्या शास्त्रोक्त पद्धतीने झाल्या तरच त्याचा परिपूर्ण आनंद आपल्याला आणि आपल्या सभोवताला असलेल्या सगळ्या लोकांना प्राप्त होतो. त्यामुळे कोणत्याही नव्या जागेला, अगदी गडांवरती म्हणा किंवा कुठल्याही तुम्ही मान्सून ट्रेकला जाताय किंवा कुठल्याही ट्रेलला जाताय, जंगल ट्रेलला जरी, तरी तुमच्याकडे तिकडची अत्यंभूत माहिती असणं गरजेची आहे. तुम्ही जायचे आज आपल्याकडे भरपूर साधनसामग्री आहेत की गुगल आहे किंवा आपले काही सिनियर मित्रमैत्रिणी आहेत किंवा जे प्रॉपर ह्या ट्रेकिंगच्या संस्थांशी निगडीत असून त्यांनी यातल्या बऱ्याचशा गोष्टी अनुभूत करून घेतलेल्या आहेत, तर ह्यांच्याशी आपण संपर्क करून की त्या जागेची काय अवस्था आहे, तिथे आपल्याला काय पाहायला मिळणार आहे, तिकडची सध्याची ऐतिहासिक किंवा भौगोलिक परिस्थिती काय आहे, आणि मग त्या अनुषंगाने आपली काय तयारी असली पाहिजे हे प्रत्येक व्यक्तीने तिथे जाताना स्वतःला ट्रेकर न म्हणवता एक साधारण व्यक्ती म्हणून, कारण आपण निसर्गाच्या सान्निध्यात ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपल्याला निसर्गाला चॅलेंज करून चालत नाही, त्याच्यामुळे आपली थोडीशी कुवत आणि क्षमता ओळखून आपण तिथे काय बेस्ट आपल्या पद्धतीने तिथे करायला पाहिजे हे आपण ओळखून जायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जाताना आपण आज काही अंशात आमच्याही अनुभवात आलेल्या गोष्टी आहेत की घरातनं तुम्ही निघता एका जागेला पण घरी तुमची अपडेट्स दुसऱ्या जागेचे असतात तुमच्या मित्रमैत्रिणींना, तर हे असं न होता तुम्ही प्रामाणिकपणे जिथे जात आहात तिकडची जर का तुम्ही माहिती दिलीत तर अगदी उद्या जाऊन एखादी कॅज्युअलिटी किंवा इमर्जन्सी झाली तर तुम्हाला ट्रेस करणं फार सोपं जातं. म्हणजे लोकांचा जो गोंधळ उडतो किंवा एक मिसकॉर्डिनेशन होतं हे आपल्याला इझिली टाळता येण्यासारखं आहे.
डॉक्टर तेजस लोखंडे यांनी एक चांगलं मार्गदर्शन केलं. पण मी जातो आता पुण्याच्या स्टुडिओमध्ये, तिथे आहेत उमेश झिरपे, गिरीप्रेमीचे, म्हणजे सह्याद्रीलाच नाही तर गिरीप्रेमीच्या या मावळ्यांनी थेट हिमालयात स्वारी केली, थेट एव्हरेस्टचं शिखर जे आहे ते गाठलं. आणि या साऱ्या मावळ्यांचे जे शिलेदार होते ते म्हणजे उमेश झिरपे. उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली ही या सर्व ज्या मोहिमा आहेत हिमालयातल्या त्या यशस्वी पार पडतात. त्यामुळे मला उमेश झिरपेंना विचारायचं, कारण ते एक उत्तम ग्रुप लीडर आहेत. आपण या उमेश झिरपे स्वागत आहे आपलं. पेपच्या घटनेत जर आपण बघितलं तर इकडचा जो ग्रुप लीडर आहे या ग्रुप लीडरकडे फारसा अनुभव नव्हता, फक्त 5 ट्रेक तो करून आला होता आणि या अनुभवाच्या जोरावर त्यानं पेपची चढाई केली. मात्र त्यावेळेला त्याच्याकडे अत्यावश्यक ज वेळेला काही साधन सामुग्री असावी ती नव्हती, त्याच्याकडे चांगला अनुभव नव्हता. तुम्ही एकंदर या प्रकाराकडे काय बघाल आणि तुम्ही या सर्व जी तरुणाई जी आता फॅशनसाठी ट्रेकिंगला जाते या तरुणांना सर्वांना काय मार्गदर्शन कराल? खरं आहे, अलीकडं जे काही चाललं आहे गिर्यारोहणामध्ये ते खूपच चिंता करण्यासारखं आहे. खरं तर अनेक लोक सध्या निसर्गामध्ये जात आहेत, ट्रेकिंग करत आहेत, ही खरं तर खूप चांगली गोष्ट आहे. पण आत्ता अलीकडं जे 4-5 वर्षामध्ये चाललं आहे की पावसा आल्यानंतर जो काही एक खूप मोठा उन्माद, मी म्हणेन खरं तर हा शब्द थोडा चुकीचा आहे, पण एक वेगळा उन्माद निसर्गामध्ये या मंडळींकडून पाहायला मिळतो. आणि अशा मंडळींच्या वागणुकीमुळं मला वाटतं खरं तर गिर्यारोहण करणाऱ्या सगळ्यांवरतीच मला वाटतं एक वेगळं त्याचं चित्र तयार झालं आहे. तर कुठेही मला वाटतं ट्रेकिंगला जाताना, कुठल्याही ऋतूमध्ये ट्रेकिंगला जाताना त्या परिसराची पूर्ण कल्पना असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ज्या ग्रुपबरोबर जात आहे, जो लीडर आहे त्याने खूप भान ठेवणं आवश्यक आहे. त्या परिसराची त्याला माहिती असली पाहिजे, त्या परिसरामध्ये जाताना तिथे लागणारं आवश्यक ते साधनसामुग्री त्याच्यापाशी असले पाहिजे, त्यानंतर तिथं गेल्यानंतर कम्युनिकेशनची साधनं असली पाहिजेत. आणि ज्या अवघड ठिकाणी तो जर काही ठिकाणी जात असेल तर नक्कीच तो तयारीचा ग्रुप लीडर असला पाहिजे. त्याच्यापाशी मेडिकल फर्स्ट एडचं सामान असलं पाहिजे, त्याच्यापाशी तिथला इंतभूत माहिती असली पाहिजे, तो नकाशा असला पाहिजे त्या परिसरात जाणं. आणि यदाकदाची जर काही घटना घडली तर तिच्यातून बाहेर कसं पडायचं हे त्या ग्रुप लीडरला माहिती असलं पाहिजे. पण अलीकडं काय झालं की मोठ्या प्रमाणात ॲडव्हेंचर टुरिझम वाढलं आहे आणि कमर्शियली ह्या खूप मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्हिटी होऊ लागल्यात. तसं मगाशी माझ्या आधीच्या वक्त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे तेही खरं आहे की खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यांना आता सोशल मीडियावरती फेमस व्हायचं आहे. म्हणजे ते आता नागपूरची कालची घटना किती त्रासदायक आहे की त्या लेकमध्ये त्या होडीमध्ये ते सगळेजण बसलेत आणि ते फेसबुकवर लाईव्ह करतायत, आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण आत्ता दाखवलं. म्हणजे किती भयानक आहे की लाईव्ह त्यांचं ते शूटिंग चालू आणि ते इतकं करताना ते सगळे मृत्युमुखी पडलेत. तर ह्या गोष्टी खरंच टाळता येण्यासारख्या आहेत. म्हणजे आम्ही जे पाहिलं अलीकडे जे काय आत्ता अपघात चालले आहेत त्या अपघातातले 70-75% अपघात हे मानवाच्या चुकीमुळे झाले आहेत. म्हणजे अति उत्साह आहे, फेसबुकवर कुठंतरी मला यायचं आहे किंवा सोशल मीडियावरती मी काहीतरी आचाट पराक्रम केला आहे दाखवायचं आहे किंवा दारूच्या नशेमध्ये या ठिकाणी जात आहेत, तर हे सगळं आपण टाळू शकतो. निसर्गनिर्मित अपघात फार कमी असतात, पण खूप भान ठेवून या सगळ्या गोष्टी नक्की केल्या पाहिजेत. आणि यासाठी आमच्या क्षेत्रातले गिर्यारोहण क्षेत्रातले अनेक मंडळी खूप चांगल्या पद्धतीने अवेअरनेससाठी काम करत आहेत. पण खरंच आत्ता एक वेळ आली कुठंतरी या सगळ्याला एक कुठंतरी मला वाटतं शिस्त आली पाहिजे, डिसिप्लिन आली पाहिजे, नाहीतर काय होईल की हे सगळं क्षेत्रच बदनाम होऊन जाईल अशा व्यक्तींमुळं. आणि त्यासाठी काही मोठ्या प्रमाणात आम्ही प्रयत्न करतो आहे, शासनाकडे पण प्रयत्न करतो आहे की या सगळ्यासाठी काहीतरी एक व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने त्यासाठी एक नियम नियमावली आत्ता तयार होते आहे आणि त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होणं गरजेचं आहे. या सगळ्या प्रकारामध्ये मला आत्ता या चॅनलच्या आपल्या माध्यमातून अगदी अभिमानानं सांगायचं आहे की महाराष्ट्रातले अनेक गिर्यारोहक, अनेक गिर्यारोहण संस्था जे आत्ता खोपोलीची यशवंती आयकरची लोक इथं आहेत, तसे महाराष्ट्रामध्ये अनेक सेन्सिटिव्ह एरिया आहेत. म्हणजे लोणावळा खंडाळा परिसर आहे, महाबळेश्वरचा परिसर आहे, माथेरानचा परिसर आहे, ह्या सगळ्या भागामध्ये अनेक ठिकाणी आत्ता पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत, निसर्गामध्ये भ्रमंती करणारे ट्रेकर येत आहेत आणि अनेक अपघात घडत आहेत. खरं तर हे सगळे अपघात टाळले पाहिजेत. म्हणजे प्रिव्हेन्शन आपण म्हणतो इज बेटर दॅन क्युअर, पण हे अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी गिर्यारोहक जे आमचे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने स्वतःहून उत्स्फूर्तपणे या ठिकाणी मदतीसाठी धावून जात आहेत. आणि या सगळ्यांना एकत्र करून नुकतंच आम्ही आमच्या गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगच्या माध्यमातून एक रेस्क्यू हेल्पलाईन चालू केली आहे जी 24 तास ओपन आहे. त्या रेस्क्यू हेल्पलाईनचा नंबर आहे 7720 230 231 असा नंबर आहे. आणि या नंबरवरती आपण जर फोन केला तर त्वरेने त्या त्या भागात झालेल्या अपघातापर्यंत आमचे गिर्यारोहक पोहोचतात. गिर्यारोहक जे रेस्क्यू करतायत हे सगळं कर्तव्यबुद्धीने करतायत आणि मला वाटतं पण हे सगळं करण्याची त्यांची जी इच्छा आहे
ती अशी आहे की ते करण्याच्या आधी खरं अपघात होऊ नये अशीच आमची सगळ्यांची इच्छा आहे. तर मला वाटतं सगळ्या जाणाऱ्या मंडळींनी काळजी घेतली पाहिजे की आपण ज्या ठिकाणी जातो आहे त्या परिसराची पूर्ण माहिती आपली तिथं जाण्याची कुवत आहे का हे ओळखून अशा प्रकारचं साहस केलं. गिरीप्रेमीच्या सदस्यांना मी ओळखतो, गिरीप्रेमीचे सदस्य होते नेपाळच्या भूकंपामध्ये देखील या लोकांनी मदत केली होती. पण तुम्ही बोलताना एक मुद्द्याचा उल्लेख केला, ते म्हणजे दारूच्या नशेचा. आपण बघितलं तर आता प्रत्येक ठिकाणी म्हणजे अगदी ट्रेकिंगला म्हणजे महाराजांचे जे गडकोट आहेत, शिवरायांचा आपण वारसा जिथे सांगतो म्हणतो, आपण सह्याद्रीच्या कुशीत जातो पण इथं जाताना आपण दारूच्या नशेत जातो. म्हणजे अनेक प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसतं की अनेक जे टोळके जे आहेत ह्या टोळ्या ज्या आहेत त्या दारूच्या नशेत असतात, दारूच्या बॉटल्स घेऊन जातात आणि तिथल्या गावकऱ्यांनाही याचा त्रास होतो. याला रोखण्यासाठी उमेशजी काय करता येईल नक्की? नाही, याला 100% रोखलं पाहिजे. इतकं पवित्र सगळी ही ठिकाणं आहेत. म्हणजे मागच्या 31 डिसेंबरची घटना आपल्याला आठवत असेल, लोगड किल्ल्यावरती कमर्शियली एका ग्रुपनी जे आयोजन केलं होतं आणि त्यामध्ये तिथं दारू पार्टी झाली. म्हणजे हे काय चाललं आहे? तर हे सगळं आपण थांबवू शकतो आणि थांबवण्याची इच्छाशक्ती जशी आपली आहे तशी मला वाटतं समाजाची पण झाली पाहिजे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये शासनाकडनं पण आपल्याला त्यासाठी मदत मिळाली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. आज आम्ही शासनाकडे जातो आहे, शासनाला आम्ही विनंती करतो आहे की अशा सेन्सिटिव्ह ठिकाणी किमान आपली काही सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी असले पाहिजेत, पोलीस असले पाहिजेत. या वनखात्याच्या परिसरामध्ये हे अनेक किल्ले आहेत, तर जे वनखात्याचे सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्याबरोबरसुद्धा आम्ही काम करायला तयार आहोत आणि त्या गावातले त्या किल्ल्याच्या पायथ्यापाशी असलेल्या गावातले अनेक ग्रामस्थसुद्धा हे काम करण्यासाठी उत्सुक आहेत. तर मगाशी मी म्हटलं तसं महाराष्ट्र माउंटेनियस रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर या बॅनरखाली आम्ही हे काम सुरू केलं, एक हेल्पलाईन आता सुरू केली आणि भविष्यात या सगळ्याला आळा बसावं यासाठी शासनाच्या माध्यमातून, आमच्या गिर्यारोहक मित्रांच्या माध्यमातून, स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून ह्या प्रकारांना आळा बसेल यासाठी एक नक्की चांगले ठोस प्रयत्न आम्ही करणार आहोत. नक्कीच गिरीप्रेमीचे सदस्य आहेत, आपण बघितलं यशवती हायकर्सचे सदस्य आहेत, या सर्वांनी गिर्यारोहकांचे प्राण वाचून दाखवले आहेत. मात्र मी डॉक्टर तेजस लोखंडेकडे जातो कारण तो स्वतः एक ट्रेकर आहे शेवटी आणि आणखी एक डॉक्टरसुद्धा आहे. म्हणजे आपण बघितलं तर अनेकदा ट्रेकिंगच्या वेळेला अपघात होतात, तर डॉक्टर मला सांग नेमकी अपघात झाल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण कुठे मिळेल का, किंवा या संदर्भात काही ठोस पावलं उचलता येतील का, किंवा अपघात झाल्यावर अनेकदा आपण बघितलं की ट्रेकर्स हा जो असतो तो गोंधळलेला अवस्थेत असतो किंवा पॅनिक तरी होतो, नेमकं यावेळेला काय काळजी घेणं गरजेचं आहे? निश्चितच पहिले कशी काळजी घ्यावी याआधी मी घटना घडू न म्हणजे ती कशी आपल्याला टाळता येईल या संदर्भात अगदी एक थोडक्यात सांगतो की ज्याही वेळेला आपण एखाद्या गडकोटावरती जातो आणि विशेषतः सगळ्यांचा कल हा पहिल्यांदा पावसाळ्यात असतो, तर आवर्जून मला सगळ्या गिर्यारोहकांना सांगणं आहे की फक्त पावसाळा म्हणून गडकोटांवरती तुम्ही आरोहण करू नका, तर 12 महिन्यामध्ये त्या गडांना भेट द्या, त्या गडांची रचना ही कशी बदलते आणि त्या पद्धतीने तुम्हाला कुठे साहस करावा लागतं ह्याचा एक अंदाज घ्या. म्हणजे एखाद्या कातळ्यावरती तुम्हाला उन्हाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये जर का चढणं सोपं जातं तर ते तुम्हाला एक पावसाळ्यात अंदाज येतो की त्याची स्ट्रेंथ लेवल काय आहे आणि मग पावसाळ्यात तेवढ्याच खबरदारीने तुम्ही जाता. शेवटी एखाद्या तुम्ही कोणत्याही ग्रुपबरोबर जात आहात तर तिकडचा जो ट्रेक लीडर आहे तर त्या एका व्यक्तीवरती एक साधारण 25 ते 30 जणांची जबाबदारी असते, त्यामुळे तुमचा उत्साह थोडासा बाधित ठेवून त्या व्यक्तीला सहकार्य करणं खूप महत्त्वाचं असतं, कारण तुमच्यासोबत आलेले जे इतर गिर्यारोहक आहेत त्यांचीही काळजी ही फक्त त्या ट्रेक लीडरची जबाबदारी नसून एक परिवार म्हणून आपण ती सोबत राखणं ही खूप गरजेची आहे. त्यामुळे ट्रेक लीडरच्या शब्दाला किंमत देणं किंवा त्याच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही तिथे ते प्रत्येक इव्हेंटला कॉर्डिनेट करणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे तिथे घडणाऱ्या ज्या काही अपघाती आहेत त्या आपण सहज टाळता येऊ शकतात. अपघात म्हटला की कुठेतरी जखम किंवा त्याचं पुढचं स्वरूप म्हणजे अगदी फ्रॅक्चर किंवा इमोबिलायझेशन जे आहे ह्यासाठी आपल्याला थोडंसं शास्त्रशुद्ध अभ्यास असणं गरजेचं आहे की अगदी एखादं कातळ चढताना जर का कुठे त्वचेवर खरचटलं तर तिथे आपल्याला काय करता पाहिजे, जर करता आलं पाहिजे, जर का दगडाची एक खोच लागली आणि तिथे जर का ती जखम ओपन राहिली तर आपल्याला तिथे जर का टाके टाकावे लागणार असतील, स्टिचेस टाकावे लागणार असतील. आता एक डॉक्टर म्हणून जेव्हा मी माझे ट्रेक ऑर्गनाईज करतो त्यामुळे माझ्याकडे टाके टाकण्यापासून जे सगळे साधनसामुग्री असते पण प्रत्येक ग्रुपमध्ये असेलच याची खात्री नाही, त्याच्यामुळे मग ती जखम ओपन असेल आणि जोपर्यंत आपल्याला योग्य वैद्यकीय उपचार मिळत नाही तोपर्यंत आपण तिथे काय केलं पाहिजे, तर ते जशी जखम होता ही ओपन राहिली तर तिला तोंडाला तोंड ही जी स्किन आहे ही कन्सील राहायला पाहिजे, अशामुळे तिथे आपण काहीतरी एखादं स्वच्छ रुमाल वगैरे बांधणं जो म्हणजे जेणेकरून रक्तस्रावही थांबेल आणि जे
त्याचे लाईनिंग आहे जखमेची ती एकत्र येऊन तिथे ती ग्रॅन्युलेशनला किंवा जखम भरायला लागू शकते. आणि जेव्हा आपण एखाद्या वैद्यकीय उपचार केंद्रात पोहोचतो त्यावेळेला तिथे आपल्याला त्याला टाके किंवा पुढचे उपचार घेता येतात. त्यासोबत काही शारीरिक त्रास आपल्याला कधी जाणवतात की एखाद्या व्यक्तीला जर का दम लागतो आहे किंवा छातीत दुखल्यासारखे काही सिम्पटम्स दिसत आहेत तर हे एक ट्रेक लीडर किंवा त्या ट्रेक ऑर्गनायझरला ते पहिला ओळखता आलं पाहिजे की हे नेमकं कशाची चिन्ह आहेत. तर अशा काही गोष्टींचं भान राखून गडभेट एक थोडंसं पाऊल उचलू इच्छित आहे की एक काही पुढच्या महिन्यापर्यंत आपण एक जे जाणकार ट्रेकर्स आहेत किंवा जाणकार ट्रेक लीडर्स आहेत किंवा जे हौशी गिर्यारोहक आहेत अशांसाठी एक बेसिक कोर्सचा एक डिझायनिंग पुढे आणतो आहोत की ज्यामध्ये साधारण ट्रेकिंगचे बेसिक कन्सेप्ट्स की जर का माती असेल किंवा कातळ असेल किंवा लूज स्क्रू रेती असेल तर त्या ठिकाणी पाय वगैरे कसे ठेवायचे आहेत आणि चढताना आपल्याला कसे बॅलन्सिंग करायचे आहे जर का तुम्हाला तिथे रोप वापरता येत असेल तर तिथे प्रत्येक ट्रेक ऑर्गनायझरकडे किंवा ट्रेक लीडरकडे कमीत कमी एक 100 मीटरची एक रोप 10 mm किंवा 12 mm पर्यंत असणं गरजेची आहे. ती वापरता येईलच ह्याची खात्री जरी नसली तरी ती कुठेही आपल्याला अडीअडचणीत मदत देऊ शकते. तर त्यामुळे लोकांना सुखरूप कारण जसं आता आधीचे वक्ते म्हणाले की गिर्यारोहण हे क्षेत्र जे आहे ते कुठेतरी थोडंसं आता खूप हायलाईट होत आहे आणि ते वाईट पद्धतीने हायलाईट होत आहे. तर आपण सगळ्यांनी गिरीप्रेमी असल्याकारणाने ह्याची जबाबदारी आपण घेऊन लोकांपर्यंत आम्ही एक ट्रेकिंग त्याच्यामधले प्रथम उपचार की त्यामध्ये जर का काही आजार वगैरे होत असतील तर ते पहिले ओळखावे कसे त्याला उपचार कसा करावा त्याचे काही लिमिटेशन्स आहेत ह्याचा सगळा एक अंदाज बांधून त्याच्यावरती त्यांना प्रॉपर गायडन्स की अमुक अमुक स्थिती आली तर आपल्याला काय उपचार करता येईल ह्या सगळ्याचं एक मार्गदर्शन करणारा आपण एक कोर्स डिझाईन करतो. डॉक्टर तेजस लोखंडे यांनी आपले खूप छान मार्गदर्शन केलं आणि गिरीप्रेमी असू दे जेष्ठमध्ये हायकर्स असू दे किंवा डॉक्टर तेजस लोखंडे यांची स्वास्थ्यरंग गडभेट ही संस्था असू दे ह्या तिन्ही ज्या संस्था ज्या आहेत त्यांचं एकच जे आहे की हे गडभेट असलं पाहिजे. हे आपलं निसर्गाशी जे नातं आहे हा सह्याद्री आपला जो अथंग पसरला आहे हा सह्याद्री आपल्याला कुशीत बोलवत आहे पण या सह्याद्रीची जी कुशीत भेट घेताना आपल्याला तेवढी काळजीच घेणंही तितकंच आवश्यक आहे. लाईक्सपेक्षा लाईफ जपा हीच यातून सर्वात आपल्याला मंत्र मिळतो आहे. या तिन्ही जे आपले वक्ते आले या तिघांचेही आभार आणि सर्व ट्रेकर्सना एक नम्र विनंती आहे की स्वतःची काळजी घ्या ट्रेक करा पण जपून करा.